बाईकवर जाणार आहेस बाबा सोबत? तू काही तर खाते आणि आम्ही तुला सोडून जाऊ। मला माहिती आहे तरी तुम्ही मला सारखे सूचना देत। आज आहे 10 जून आणि आमची निघायची वेळ झालेली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा ह्या आंब्याच्या झाडांना, जे आंब्याची जी कलमं लावलेली आहेत त्या झाडांना भेट द्यायला पुन्हा एकदा खाली आलो। आणि परत खाली येण्याचं कारण म्हणजे झाडांचे डॉक्टर व्हिजिटसाठी आलेले आहेत। आपण झाडांच्या डॉक्टरांना भेटूया। तुम्हाला बघायचेत का कोण आहेत ते? पाडून लावला तर सपाटच ह्याच्यावर चालेल। तरी चालेल, पूर्ण मारलं ना पावसाळ्यात काय नाही, नंतर पाणी द्यायला, पाण्याची पाळी द्यायला लागणार आहे का तुला त्याला? नाही पावसाळी मला मास पण आणि हे आहेत आमचे झाडांचे डॉक्टर। ओळखलं का? डॉक्टर कुंड आहे। डॉक्टरांची कन्सल्टन्सी मिळाली का पुष्कर साहेब? मिळाली ना। हे बघ ती दिली पण मला। वाव। आणि ही फी असं आहे ना? आणि ही फी स्वस्तात 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 कपूर आहे। अजिबात अपॉइंटमेंट वगैरे काय मिळणार नाही। झालं, शंकरपाळ्या संपल्या। परवापासून या ब्लॉगमध्ये इवाचा बाबा मिसिंग होता आणि तो काल आम्हाला भेटलाय। तो पण त्याच्या साईडकडून 7 तारखेला लॉकडाऊन ओपन झाल्यापासून कुंदनची सोलापूरची जी साईट ओपन झालेली आहे आणि साईट वर्कसाठी तो सोलापूरला 7 तारखेला गेलेला। आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट ही की कुंदनला माहीत नव्हतं आम्ही इथे येणार आहोत आणि आम्हाला माहीत नव्हतं की त्याचंही इथे ॲग्रिकल्चर कन्सल्टंट म्हणून येणं होणार आहे। त्यामुळे आता इथे आम्ही भेटलो आहे वेल्ल्यामध्ये। आम्ही आधी निघणार आहोत कार घेऊन, नंतर कुंदन बाईकने घरी येईल। चला थोडं आधी नाश्ता करून घेऊया आणि मग परतीचा प्रवास सुरू। रिटर्न निघताना मी घरातल्या सगळ्यांची ओळख करून देते। हा आहे इवाचा काका अवी काका, इवाचा दादा पुष्कर, इवाची काकी इवाची ताई गौरी ताई, छोटीशी पुतणी माझी, भाकरी आणि ठेचा खायला या। नारळ केक बनवायला, गोल मटर, गोल गोल म्हणजे नीट होईल त्या नारळाने गोल केक। अच्छा, नारळाने गोल केक नीट बरोबर बने। आणि जेव्हा ते सुकले ना तेव्हा ते घट्टच होऊन जाईल आणि तळी ते तुटणार। कसं आणि मला ते सुलीने किंवा जोड लावून पण किंवा असं पण करून असं होईल। तू समजलं काय? ते तरी सांग, निघायचं की तू राहतेस इथे? निघायचं, राहणार राहणार इथे। मिनी वाट बघते। मिनी? हा बरोबर आहे। माझी ते बघ तिथे काय आहे, काय आहे, काय आहे ते झाल्यावर बघ काय आहे काय ग झाड
तिला कळलं ती कुठलं झाड दाखवते पेरूचं दाखवलं तिने मला कसं तू बाईकवर बाईकवर जाणार आहेस बाबा सोबत हे पण सांगायचं मी तुला विसरली हे पण सांगायचं होतं ते तर मी विसरूनच गेली रांगायला काय जेव्हा मांडावर बसले तेव्हा बाईकवर बसून ते सांगायचं विसरून गेली आणि आता मला लक्षात आलं की मला हे सांगायचं पट्टण लावला ते डोक्यात घाल ना हे मम्माच आहे अगे तू घाल ना फुलासाठी खाली आता तिथे काम करताना मम्माच आहे मम्मालाच घालायला लागेल मम्माच आहे मी सगळे पीस मम्मासाठी आणते आणि सगळे फुल मम्माच्यासाठी आणि आता तुझ्यासाठी पण ना तुझ्या घाल आता तुला फक्त देणार तिचा नाही घालणार मी बाय बाय तू काय इथेच राहते आणि आम्ही तुला सोलून जाऊ मी काय इथे लावू मी पण येणार आहे तुमच्या सोबत बाय बाय चला 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 सगळ्यात आधी तर अबूने नंबर लावलाय ना तुम्ही कुठे बसताय डोंगरावर ना खाली उतरलो ते टॉप तो टॉप ढग आहे माझा समोर दिसतोय तो तोरणा किल्ल्याचा टॉप आहे तोरणाचा टॉप पूर्ण ढगावर एक कवर झालेलं आहे पूर्ण ढग आलेलं आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली पायथ्याला म्हणता येईल की ह्या रस्त्याने लेफ्टला गेले की गाव सुरू होत आहे पुढे जाताना राजगड किल्ल्याचा व्ह्यू दिसतोय का बघा कोण आला बाबा बाबाची बाईक दिसली येतोय आपल्या मागेच दिसला बाबा सीट आई हेल्मेट आणायला पाहिजे होतं मी जॅकेट इवाचा बाबा चाललाय जो समोर दिसतो तो पुरंदरचा किल्ला आणि आम्ही तोरणाचा किल्ला ज्या ठिकाणाहून दाखवला तिथून जवळपास 6-7 किलोमीटर आलो असू राजगडचा किल्ला नाही दाखवता आला पूर्ण ढगामध्ये होता तो तोरणा आणि पुरंदरच्या मध्ये केला पण तो दाखवता नाही आला चला आता पुढे निघूया किती क्यूट दिसते त्याच्यामध्ये
सांगतात कशाला का तुला, तुला माहिती आहे ना, सूचना देता काय ग, सारख्या सूचना देता तिला। अरे बापरे, फिशिरा सारखं, हो फिशिरेला तिची आई, तिची आई सूचना देते ना सारख्या, तशाच नाही ग, तुला सूचना नाही देणार आता, तुला सगळं माहिती आहे ना, दुपारचे 2:30 वाजलेत आणि आपण कुठे पोहोचलो इवा, फोकडॅनमध्ये पोहोचलो आहे आम्ही, फोकडॅनजवळ कामशेतमध्ये पोहोचलो आहे, आता कामशेतचा बोगदा येणार आहे आणि इवाची गाडी कुठे जाणार आहे, तुम्ही मला कुठे सोडून गेलेला असं बोलते ना ती।
आणि अशा प्रकारे आमची ही यात्रा सुफळ संपूर्ण झाली. तुम्हाला हा माझा पहिला वहिला ट्रॅव्हल ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्हाला हवी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काउंट स्मॅशला सबस्क्राईब करा. बाय बाय.